बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून आलेली. कारण पुण्यामध्ये मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा थेट मुख्य ॲथलेटिक स्टेडियमच्या ट्रॅकवरच उभा करण्यात आला होता आणि यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका व्हायला सुरुवात झाली आहे. जिथे पायी चालण्याचीही परवानगी नसते अशा ट्रॅकवर मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा पार्क करण्यात आला होता. पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी परिसरातल्या स्टेडियममध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार तसंच राज्यमंत्री अदिती तटकर आले होते आणि यावेळी त्यांच्या गाड्यांचा ताफा चक्क मुख्य ॲथलेटिक स्टेडियमच्या ट्रॅकवरच असा तैनात करण्यात आला होता आणि ज्याच्यावर नंतर टीकेची झोड उठवण्यात आली. त्यामुळे मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा थेट ट्रॅकवरच पोहोचल्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका होतीये. तिथे लिफ्टची सोय असताना देखील अशा पद्धतीचं वर्तन का असा सवाल देखील पुणेकरांनी उपस्थित केला. आताही बघितलं की ट्रॅकवर सगळ्या गाड्या उभ्या आहेत, जिथे आम्ही सँडल सुद्धा घालून उभं राहते पत्रकार असून सुद्धा. तिथे हा आंतरराष्ट्रीय ट्रॅकवर एवढ्या गाड्या आहेत, ते असे कार्यक्रम बंद होतील असं वाटतंय या सगळ्या विद्यापीठ झाल्यावर सगळंच बंद होईल. नो, इट विल बी ओनली फॉर द स्पोर्ट्स. आणि याच प्रकरणी आता केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. मी वैयक्तिकरित्या या प्रकरणी खूप नाराज आहे. खेळाचा आणि खेळाडूंच्या भावनांचा अनादर केल्याचं वाईट वाटत असल्याचं ट्विट त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे याची दखल आता केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी देखील घेतली आणि त्यांनी देखील असं म्हटलं, आय एम पर्सनली व्हेरी सॅड टू सी सच डिसरिस्पेक्ट फॉर स्पोर्ट्स अँड स्पोर्टिंग एथिक्स इन आर कंट्री असं त्यांनी म्हटलंय. अर्थात मी वैयक्तिकरित्या या प्रकरणी प्रचंड नाराज आहे आणि खेळाचा आणि खेळाडूंच्या भावनांचा अनादर झाल्याचं वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरवरून याबद्दल व्यक्त केलेली आहे. आणि पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलात ज्या प्रकाराचा आता आपण उल्लेख केला त्याबद्दल कोणाची चौकशी व्हायला पाहिजे असेल तर स्वतः क्रीडामंत्र्यांची चौकशी व्हायला पाहिजे असं म्हणत या प्रकाराबद्दल क्रीडामंत्री सुनील केदार यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे. मी पुण्याच्या जागृत जनतेचे आभार मानतो, त्यांनी याबद्दल आवाज उठवला, असे प्रकार पुढे घडणार नाही त्याची पूर्ण खबरदारी देखील घेतली जाईल असं देखील सुनील केदार म्हणाले. त्यांच्यासोबत याच संदर्भात बातचीत केली आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. आपल्यासोबत क्रीडामंत्री सुनील केदार आहे, त्यांना विचारूया की कालची जी बालेवाडीमध्ये जी घटना घडली या घटनेनंतर ते कशा प्रकारे खबरदारी घेणार आहे. सुरुवातीला तर अत्यंत गंभीर अशी घटना घडली आणि खूप टीका झाली त्या घटनेवर. मी प्रसारमाध्यमांचं आणि पुण्यातल्या त्या सगळ्या खेड्या प्रमुखांचं मनापासून कौतुक, मनापासून आभार. आणि ह्या लॅकुना झालाच, थोडी त्या जी दक्षता घालवी ती आमच्याकडनं थोडं जरा धरसोडपणा झालं, ही गोष्ट मी मान्यच करतो. पुढं अशा होणार नाही अशा प्रकारची खात्रीसुद्धा आपल्याला देतो. मी एवढं सांगतो की ह्या ट्रॅक 1993-94 पहिल्यांदा तयार केला होता हा सिंथेटिक ट्रॅक. साधारणतः एका सिंथेटिक ट्रॅकचं जे लाईफ असते ते जवळजवळ 8-10 असतं. 2019 आम्ही राज्य शासनाने हा सिंथेटिक ट्रॅक बदलण्यासाठी खेलो इंडिया खेलोमध्ये 3.5 कोटीचा प्रस्ताव पाठवलेला आहे. कारण नवीन टेक्नॉलॉजी, नवीन झालेला आविष्कार, नवीन प्रस्त असलेले त्या ठिकाणी प्लेअरची गरज लक्षात घेता तो आम्ही तो बदलावाच लागतो. तो बदलण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे. नजीकच्या काळामध्ये हा नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला नवीन त्या ट्रॅक पाहायला मिळेल. याचा अर्थ हे नाही की गाड्यांमुळे खराब झाला बदल नाही, तो खराब तो बदलण्याची प्रक्रिया सुरूच होती. हां, पण गाडी जाणं हे काही त्याची भूषणा नाही आहे. पण मी आज मला याची जाण व्हायला लागली की राज्य शासनाने पुण्याला आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा जो निर्णय घेतला तो योग्यच घेतला. कारण एवढे जागरूक क्रीडाप्रेमी तिथे आहे याचा मलाही अंदाज नव्हता. आणि मला पूर्ण विश्वास आहे की याच्यानंतर ह्या जागरूकतेमुळे आमचं विद्यापीठामध्ये ज्या काही त्या ठिकाणी यांच्याकडनं मदत लागेल, वैचारिक मदत लागेल, ज्या काही आमच्या लॅकुनाज राहतील ते वेळेवरती लक्षात आणून देतील आणि महाराष्ट्राला भूषणार असं हे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे नावलौकिक येईल. एखाद्या टीकाकारांची जी तक्रार होती ती टायर्समुळे ट्रॅक खराब झाला हा विषय नव्हता, त्यांना ते कल्चर, ते VIP कल्चरबद्दल त्यांची नाराजी होती. अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यासाठी आपण काही खबरदारी घेणार आहे का? 100% अशा प्रकारचं आम्ही त्याची कल्पना घेऊ. पण
दुसरी गोष्ट चुकदार तेवढीच की ज्या व्यक्तिमत्वानं स्वतःच्या कर्तृत्वानं ह्या महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर जगामध्ये स्पोर्ट्समध्ये एक वेगळं स्थान मिळवलं, नवीन खेळाडूंना त्यांच्या स्पोर्ट्सच्या त्या सगळ्या उपक्रमामध्ये त्यांच्या स्पोर्ट्सच्या स्पोर्टिंग त्यांच्या जीवनामध्ये एक चांगले दिवस दाखवण्याचा एक नवीन दिशा दिली, त्या व्यक्तिमत्वाचंही सुद्धाही आम्हाला ते मार्गदर्शन नितांत गरज आहे आणि त्यांच्या एकंदरीत तब्येतीचं आणि त्यांचं वय लक्षात घेता तो रस्ता तिकडून जाणं जास्त सोयीचा होता म्हणून त्यांच्या एकट्यापुरतं तो आम्ही निर्णय केला होता, बाकी गाड्या गेल्या हा आमच्या डिपार्टमेंटचा लॅकुना आहे, याच्यानंतर आम्ही त्याची नक्कीच काळजी घेऊ. काही चौकशी किंवा अधिकाऱ्यांना काही सूचना? काही चौकशी करायची गरज नाही, चौकशी करायची तर क्रीडामंत्र्याचीच केली पाहिजे आणि सूचना आम्ही नक्की त्या ठिकाणी देऊ. साहेब धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोडे, News18 लोकमत, नागपूर. आपण बघतोय क्रीडामंत्र्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं नियोजनावेळी झालेल्या या सगळ्या गोंधळाबद्दल क्रीडा संचालनालयाकडून देखील माफीनामा आता जारी करण्यात आल्याची माहिती सध्या कळतीय. आपल्याला माहिती आहे ट्रॅकवरच या गाड्या आणल्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली होती, मोठ्या टीकेला या नियोजन समितीला सामोरं जावं लागलेलं होतं आणि आता क्रीडा संचालनालयाकडून हा माफीनामा जारी करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात त्यांनी आता माफीनाम्याद्वारे आपली भूमिका मांडलेली आहे. आणि यासंदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमदार सिद्धार्थ शिरोळे आता आपल्यासोबतच. सिद्धार्थ, काही वेळापूर्वी देखील तुम्ही याबद्दल आपलं मत व्यक्त केलं होतं, आता माफीनामा देखील आलेला आहे आणि क्रीडामंत्र्यांचं वक्तव्य देखील तुम्ही ऐकलेलं आहे असालच, याबद्दल आता तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय व्यक्त करायचं आहे? नाही, नेमकं नक्कीच त्यांनी माफीनामा मागितलं म्हणजे त्यांना कुठेतरी ही जी चूक त्यांनी केली ही कुठेतरी रिअलाइज झालं असं आम्ही समजतो आणि त्याचं स्वागत करतो. मात्र जी काही नुकसान भरपाई झाली आहे त्याची एक इम्पार्शियल चौकशी व्हायला पाहिजे आणि जी काही नुकसान झालं असेल त्या ऍथलेटिक ट्रॅकचं त्याची भरपाई कशी होणार ह्याचं सुद्धा स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. त्यांनी तर असं म्हटलंय की यासंदर्भात कोणाची चौकशी व्हायला हवी असेल तर ती क्रीडामंत्र्यांची, म्हणजे माझीच चौकशी व्हायला हवी अशी त्यांनी प्रतिक्रिया आता आमच्या प्रतिनिधींना दिलेली होती आणि त्यांनी असं देखील म्हटलंय मी पुण्याच्या जागरूक नागरिकांचे देखील आभार मानतो आणि असा प्रकार पुढे घडणार नाही आणि यापुढे असं काही घडलं तर त्याच्याबद्दल खबरदारी देखील घेतली जाईल असं देखील त्यांनी म्हटलंय. कुणाची चौकशी होणार नाही असं त्यांनी म्हटलंय, तुम्हाला असं वाटतं नुकसान भरपाईसाठी तुम्ही देखील याचा पाठपुरावा कराल? हो, नक्कीच करणार, कारण शेवटी जी घटना घडली आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्या खोलात जायलाच पाहिजे, कारण ही आजचं नाही, ह्याच्यातनं अनेक नवीन प्रेसिडेन्सेस सेट नको व्हायला, की चुकीचे प्रेसिडेन्सेस सेट नको व्हायला, यासाठी ह्याची चौकशी होऊन ह्याची जी नुकसान भरपाई प्लस असं परत होऊ नये ह्याच्यासाठीचे जो धाक आहे तो प्रशासनामध्ये बसला पाहिजे आणि तो जे नेते आहेत त्यांना सुद्धा हा स्मरणीय राहायला पाहिजे आणि ह्यासाठी याची चौकशी होऊन जे काही झालं घडलं ते लोकांसमोर आलं पाहिजे आणि याच्या नुकसान भरपाईची भूमिका ही सरकारने स्पष्ट केली पाहिजे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय की या गाड्या ट्रॅकवर आणण्याबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात